नाही यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे अक्का यांना मारहाण केली आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि स्वतः कबुली अप्पासाहेब जाधव यांनी दिलेली आहे, होय मी सुषमाताई अंधारे यांना मारहाण केलेली आहे म्हणून। तेव्हा शिवसेनेची आमची मागणी आहे की अप्पासाहेब जाधव यांच्यावरती सो मोटो पोलिसांनी कारवाई करावी आणि महाराष्ट्रामध्ये असा प्रकार पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी। हा अतिशय निंद्य प्रकार आहे, एका महिलेला मारहाण होणं आणि ती जी महिला बीड जिल्ह्यातली आहे। खरं तर सुषमाताई अंधारे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अप्पासाहेब जाधव यांच्या विरोधामध्ये कंप्लाइंट देणं अपेक्षित होतं। तो महाराष्ट्राच्या दृष्टीनं सामाजिक आणि राजकीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं आदर्श ठरला असता, परंतु दुर्दैवानं सुषमा अंधारेताई यांनी ते काम केलेलं नाही। त्या चळवळीतल्या आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा होती की त्याने बानेदारपणे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अप्पासाहेब जाधव यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करणं, परंतु ते घडलेलं नाही। त्यामुळे आम्ही अशी मागणी करतो की सोमोटो पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी अप्पासाहेब जाधव यांच्यावरती कारवाई करावी। महाकलेक्शनच्या वादातून घडलेलं पर्यावसन म्हणजे हा मारहाणीचा प्रकार आहे। मतभेद घडले, तुमचा वाटा किती आणि आमचा किती, वाट्यावरून हे वाटेकरी आपसामध्ये भांडलेले आहेत आणि हे संपूर्ण बीड जिल्ह्याच्या समोर आलेलं आहे। म्हणजे ही महाप्रबोधन यात्रा ही फक्त कलेक्शनसाठी आहे का, हा प्रश्न बीड जिल्ह्यातील जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व प्रमुखांना विचारते। या प्रश्नाचं उत्तर त्यांनी उद्या महाप्रबोधन यात्रेमध्ये द्यावं। सुषमा अंधारे यांच्या ऑफिसला देखील त्यांनी निधी गोळा केला, तसं नितेश राणे यांनी सांगितलं की मातोश्रीच्या एसी सुद्धा अशाच पैशातून गोळा केला गेला होता, तसं पाहता तुम्ही देखील साक्षीदार होता अजून? नाही, मुळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये ज्या नेमणुका होतात त्याच मुळात पक्ष पैसे घेऊन केल्या जातात, हा अनेकांचा अनुभव आहे। नाही तर वाळू माफिया जिल्हा प्रमुख करण्याची काय गरज होती, मग त्याची पार्श्वभूमी काय, कशामुळं केलं? हे फक्त निधी कलेक्शन, मग दुसऱ्याला इकडं खोके एकदम ओके म्हणायचं आणि इकडं खोक्याच्या राशी स्वतः गोळा करायच्या, ही सगळं विसंगत आहे। आणि अशी विसंगती हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून चालू आहे, ती निषेधार्ह आहे, निंद्य आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो।